जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात भाऊजनताई लाईव्ह चॅनल। दुःखद निधन कालवंश। राजेंद्र निवृत्ती वंजारे वय 45 वर्ष, राहणार गांधीनगर यांचं आज सकाळी पहाटे दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या पश्चात ते अविवाहित असताना त्यांचे भाऊ, भाऊजाई, पुतणे असा परिवार होता। आज त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी यांनी शोक व्यक्त केलेला आहे। अजितभाई शेख यांच्या ऑफिसमध्ये लोकांची, जनतेची सेवा करत असताना सातत्याने त्यांनी लोकांना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय अजितभाई शेख आणि हमीदभाई शेख यांच्यासोबत ते त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते, परंतु आत्तापर्यंत त्यांनी जी सेवा त्यांना दिलेली आहे, अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक आघाडीमध्ये सुद्धा प्रवेश केलेला होता, परंतु काम करत असताना जे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातून येत असत त्यांना निश्चितपणे ते आधाराने त्यांची सेवा करायत होते, परंतु आज त्यांचं 3 दिवसापासून अचानक त्यांना दुखू लागलं। माननीय अजितभाई शेख यांनी व त्यांच्या भावांनी त्यांना वैशम हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं। रुबी केअर या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये त्यांचं आज सकाळी पहाटे 3 दिवस पूर्ण झालेले होते। आज पहाटे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांना श्वास घेण्याचा त्यांना त्रास होत होता आणि त्यांच्या जाण्याने अजितभाई शेख आणि हमीदभाई शेख यांना दुःख अनावरण झालेलं आहे। निश्चितपणे त्यांनी केलेली जी सेवा ही उत्कृष्ट होती आणि केलेल्या सेवेचं निश्चितपणे त्यांनी समाजाची, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी विचारधारा आहे ती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं त्यांचं काम होतं। माननीय आठवले साहेबांचं सुद्धा ते काम करत असताना आज त्यांना काळाने पडद्याआड नेलेलं आहे। निश्चितपणे त्यांना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली भाऊजनताई लाईव्ह चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करून पाहत राहा भाऊजनताई लाईव्ह चॅनल।